या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं गेलंय पहा.
आज षटकांचे सामने आहेत. पॉवर प्लेचा खेळ आता संपला जाईल. क्षेत्ररक्षण आता विभागलं जाईल. शंभू फाइटर्स हा संघ आतापर्यंत सावध कामगिरी, एक संथ कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शेवटची सहा षटक आता बाकी असणार आहे, आपण पाहणार आहोत. अजय शिर्के मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आहे. पहा वैयक्तिक दुसऱ्या क्रमांकाचं सांघिक तिसरं षटक अजय शिर्केचं मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. राहुल लोंढे डावखुरे हाताने फलंदाजी करताना आपण पाहतोय. डावखुरे हाताच्या फलंदाजीसाठी लावलेलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जे आहे. पुन्हा एकदा स्लोअर म्हणजे तो विनकाउंट दिला गेलाय. गॅलरीच्या दिशेनं ताबडतोब फटका खेळलाय. नो चार्ज, बोके पे चौकार, राहुल लोंढे चार धावा. पहुली मौका हा मार्ग चौका माननीय सुनील आबा साठभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सचलित चौका. अजय शिर्के मैदानाच्या आतमध्ये पहा. तिसऱ्या क्रमांकाचा षटक आहे. सुरेख चौकार खेळला गेला. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला गेला. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू त्याच दिशेनं फटका खेळला गेलाय. राहुल गिलबिले आणि राहुल लोंढे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी असणार आहे. यस पंच नो बॉल घोषित करतायत. कोणता नो बॉल करावलाय सर? फील्ड रेस्ट्रिक्शनचा नो बॉल आहे. फलंद बॉल असेल. पाच फ्रीट मैदानाच्या आतमध्ये आहे. नो बॉल असेल. पाच फ्रीट मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजासाठी एक गोल्डन चान्स असणार आहे. पाठीमागच्या षटकामध्ये पाच निर्धाव चेंडू खेळला गेला. राहुल गिलबिले आज संधी मिळाली आहे. काय सोनं केलं जाईल या फ्रीटचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार. अजय शिर्के गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तयार झालाय. स्लोअर वन चेंडू आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू पंच घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव पलकावरती मात्र असणार आहे. बारासाहेब चेंडू टाकला गेला होता. कंटिन्यू असेल पहा मैदानाच्या आतमध्ये. लोंढे डावखुरे हाताने एक चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू हलकासा ढकलून दिला गेला. काही क्रुटिंगचा प्रयत्न असेल पहा. त्यामधून क्षेत्रक्षण चेंडू पर्यंत आलाय आणि थोडी मिसफील्ड. एक सेकंदाची चूक पहा मागत पडेल. एक धाव, एकूण दोन धाव धावपलकावरती. धावपलक पुढे झाले क्रिकेट रसिकांनो. 14 धावा षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये मात्र ते प्रगती पथावरती असणार आहे.
शिर्केची गोलंदाजी सुरेख मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपल्याला जी पाहायला मिळालेली आहे। पण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात शुक्रपूर प्रीमियर लीग 2021 कृषीदादा करंजे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत। असंख्य क्रीडा रसिक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडू मित्रांचं आपण मनापासून स्वागत करूयात। स्पर्धा दिवसेंदिवस बाहेरच जाताना आपण नक्कीच जे पाहणार आहोत, शुक्रपूर प्रीमियर लीगचा एक फार मोठा इतिहास आहे। अनेक वर्ष या स्पर्धेला मिळालेलं आहे की दैदिप्यमान नाव आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं सुद्धा आहे। बांदरबंद काळामध्ये 3 षटकांचा खेळ संपेल, 2 फलंदाज बाद 15 धावा धावफलकावरती आहे। आपण नक्कीच या स्पर्धेची चर्चा करणार आहोत। शिक्रापूर प्रीमियर लीग 2021 प्रथम क्रमांकासाठी 25,000 रुपये पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी 21,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 15,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा आहे। चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपये, आदर्श संघ 5,000 रुपये, मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल। युट्यूब वरती स्पर्धा www.chauka.in च्या माध्यमातून शिक्रापूर प्रीमियर लीग ही लाईव्ह आपल्याला कुठेही असेल तरी आपण पाहायला मिळणार आहे। अनेक मान्यवरांच्या सौजन्यानं स्पर्धा आपण पाहतोय की साकार होणार आहे। गोलंदाज मार्क वरती बदल केला गेलाय, बाळा महागडे गोलंदाज मार्क वरती मैदानाच्या आतमध्ये आहे।
चार मध्य निलेश सोनवणे तो संघाचा कॅप्टन आहे गोलंदाजी मार्क वरती दीपक शिंदे सहा निलेश सोनवणे चेंडू मात्र भिरकावून दिला गेला क्षेत्ररक्षक फार दूर चेंडू पर्यंत पोहोचेल दुसऱ्या धावीचा प्रयत्न एका बाजूने केला गेला रनिंग बिटवीन द विकेट या दोन धाव धावफलकावरती मात्र असणार आहे निलेश सोनवणे कडून फार मोठी अपेक्षा आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे धावफलक 21 धाव आहे पाचव्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये आहे नवीन खेळपट्टी आहे नवीन मैदान आहे नवीन सुरुवात आहे आणि या नवीन झालेल्या सुरुवातीला पहा नवीन नवीन विक्रम या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा स्ट्राइक पक्का खेळला गेला क्षेत्ररक्षक पहा जेल सुटला गेला आहे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न बाल बाल बचावलाय पहा निलेश सोनवणे 22 धावा धावफलकावरती असणार आहे पाचव्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती तीन फलंदाज दरम्यानचे जे बाद झालेले आहेत दीपक शिंदे गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये राहुल लोंढेसाठी आता मात्र असणार आहे योग्य पद्धतीनं क्षेत्ररक्षण मात्र जे सजवलं गेलेलं आहे राहुल लोंढेचा पास स्ट्रॉंग झोन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय पुढे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये एकही त्या स्पर्धेची केवळ एक धावफलकावरती जे असणार आहे एका बाजूला फलंदाजांना पूर्णपणे थांबून ठेवलं गेलंय पहा किती चौकार खेळले गेले आपण एक छोटीशी चर्चा करणार आहोत दोन चौकार आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जे खेळले गेलेले आपण पाहतो दीपक शिंदे पहा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती मैदानाच्या आतमध्ये
चौदह धावा खर्च करत एक विकेट घेणारा मॅन ऑफ द मॅच अजय शिर्के।